आता आपण बघूया 10:25 बातम्या. 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही, अधिवेशनात निधी वाटप झाल्यावर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मनसेच्या संदीप देशपांडेंचे बॅनर्स, मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात. संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता. भाजपचे 3 खासदार तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात, तृणमूलचे नेते साकेत गोखलेंच्या दाव्यामुळे खळबळ. भाजपची संख्या 240 वरून 237 वर येणार, साकेत गोखलेंचा दावा. बजरंग सोनवणेंनी माझ्यासह मुंडेंबाबत उपासात्मक आभार मानले. सोनवणे शरद पवारांमुळे नाही तर मराठा फॅक्टरमुळे जिंकले. सोनवणेंनी आभार मानल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. शरद पवार पुतण्या आणि मुलीच्या वादात त्रस्त होते. अजित पवार बाहेर पडल्यानं शरद पवारांचा त्रास दूर झाला, संघाचे सदस्य रतन शारदा यांचं वक्तव्य. 412 नाऱ्यामुळे कार्यकर्त्यांना उमेदवार जिंकतील असं वाटलं, मात्र मतदारांचा गोंधळ झाल्यानं फटका बसला, अन्यथा चित्र वेगळं असतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य रतन शारदांची प्रतिक्रिया. भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे, आणि जर पराभव झाला तर अजित पवारांमुळे का? अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरत चव्हाणांचा आरएसएसला सवाल. मवियाचं सरकार आलं तर मोदींच्या कल्याणकारी योजना बंद करतील. मवियाला मत म्हणजे मोदी सरकारच्या योजना बंद करण्याला मत, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात गडबाजी उघड, प्रणिती शिंदेंच्या बॅनरवर भगीरथ भालकेंचा फोटो नसता. काही निर्णय संघाला नाही पटले, त्याचे परिणाम निवडणुकीत दिसले. भाजपवरील संघाच्या नाराजीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंच्या समर्थनात बीडमध्ये मोर्चा, संतप्त समर्थकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव. पंकजा मुंडेंबद्दल अपमानजनक विधान करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. खासदार बजरंग सोनवणेंची लीड, बीड जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट. रुग्णालयातील दुरावस्था पाहून तसंच रुग्णांच्या नातेवाईकांची व्यथा ऐकून सोनवणे रुग्णालय प्रशासनावर फडकले. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नीट परीक्षेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी. पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.